भजनी भक्ति गीते गात एक महिन्यापर्यंत नगर परिक्रमा करण्यात आली। काकडा आरतीची गेल्या 115 वर्षांपूर्वी पासूनची परंपरा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व ढोलाच्या भजनी मंडळाकडून अद्यापही कायमच आहे। येथे श्रीराम मंदिरातून सकाळी 5 वाजता काकडा आरतीला सुरुवात करून गावातील सर्वच मंदिरांमध्ये भजनी दिंडी जाऊन मंदिरातील देवदेवतांची पूजा अर्चना करून भक्ति गीते व आरती गाऊन सदर भजनी दिंडी गावातील मुख्य मार्गावरून गाव परिक्रमा केल्यानंतर शेवटी श्रीराम मंदिरात काकडा आरतीची सांगता करण्यात येत होती। सकाळीच भजनी दिंडीचे आगमनापूर्वी अनेक सुवासिनींनी आपल्या घरासमोरील अंगणात मुख्य रस्त्यांवर सुरेख रांगोळ्या काढून व भावपूर्वक भजनी दिंडीचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले। या निमित्त भारतीय संस्कृतीमध्ये असलेले कार्तिक स्नानाचे महत्व जामोद नगरवासीपर्यंत पोहोचले असून सर्वजण या आनंदात सहभागी झाले होते। दिनांक 27 नोव्हेंबर रोजी कार्तिक बारस या एक महिना चालणाऱ्या काकडा आरतीची महाप्रसादाच्या कार्यक्रमाने ढोलाचे भजनी मंडळाने सांगता केले। तर श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळाच्या वतीने दिनांक 30 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला महाप्रसादाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्वस्वी ढोलाच्या भजनी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिकराव दामदर, प्रल्हाद अप्पा जावळे, मारुतीराम धुर्डे, मारुती भोपडे, नारायणराव दामदर, पांडुरंग केदार, नारायण राऊत, नारायण केदार, शंकरराव ढगे, विष्णू राऊत, गोविंदा भगत, पुंजाजी हिसल, पांडुरंग धुर्डे, शंकर खिरोडकर, मारुती धुर्डे, देवीदास भगत, रामा ढगे, गजानन हांडे, नामदेव धर्मे, नीना ढगे, श्यामराव दातीर, अनंत ताळे यांच्यासह इतरही ढोलाच्या भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। एमसीएन न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद।